नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण पुणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असे बुद्धिमत्ता चाचणी व गणिताचे 10 प्रश्न इथे डिस्कस करतोय. सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे. जी एस एच आर आय क्यू आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क आपल्याला दिलेला आहे. आता नेमकं या प्रश्नाचं उत्तर नेमकं सॉल्व कसं करायचं, तर आपल्याला या पद्धतीचे प्रश्न पाठ करण्याकरिता किंवा या पद्धतीचे प्रश्न सॉल्व करण्याकरिता आपल्याला एबीसीडी पाठ करणे गरजेचं आहे. किंवा आपल्याला एबीसीडी सर्वांना येत असेल किंवा नसेलही येत, तर पहिले मी बेसिक सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. तुम्ही पीएमसीची एक्झाम द्या की कोणतीही एक्झाम द्या, जर तुम्हाला विद्यार्थी अशा पद्धतीचे प्रश्न आले तर तुम्हाला एबीसीडी पाठ करणे गरजेचं आहे आणि त्याची नंबरिंग सुद्धा पाठ करणे गरजेचं आहे. आता ए बी सी डी, ओके, ई एफ जी एच आय जे के एल एम, यानंतर एम झाल्यानंतर हा एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता हे अशी 26 अक्षरे एबीसीडीचे. आता हे तुम्ही 26 अक्षरे लिहिल्यानंतर याचे नंबरसुद्धा पाठ असणे गरजेचं आहे तुमच्या, कारण की त्याच्याशिवाय तुम्ही याची उत्तरच राईट काढू शकत नाही. जर कधी तुमचे उत्तर आणि हे एबीसीडी आणि याचे नंबर पाठ असले तर सहजरित्या तुम्ही याचं कोणतंही प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात काढता. जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता मी एबीसीडी लिहिली कशी पहिले एक समजून घ्या. मी एबीसीडी लिहिली, सुरुवातीचे 13 अक्षर पहिले लिहिले आणि नंतरचे 13 अक्षर त्याच्या खालून परत वापस लिहित आणले. आता हे जसं 14, त्याच्यानंतर हे 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. आता येऊ आपण मूळ प्रश्नावरती. आता प्रश्न काय आहे? प्रश्न आहे जी, त्याच्यानंतर एस, त्याच्यानंतर एच, त्याच्यानंतर आय सॉरी आर आय आणि इकडे आपल्याला क्वेश्चन क्यू आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जी म्हणजे किती आहे पाहिजे. जी म्हणजे तुम्हाला सहज उत्तर, जी म्हणजे 7 होते, ठीक आहे. त्याच्यानंतर एस म्हणजे किती होते, एस म्हणजे 19 होते, एच म्हणजे 8 होते, तुम्हाला इथं पाहायचं आहे एच म्हणजे 8 पहा. यानंतर आर म्हणजे 18 होते, आय म्हणजे 9 होते, क्यू म्हणजे 17 होते. आता 7 नंतर 8 आला म्हणजे +1, 8 नंतर 9 आला म्हणजे +1 आणि 9 नंतर साहजिकच +1 करसाल तर किती होईल, 10 होईल. 10 म्हणजेच काय, एबीसीडी मधला कोणता अक्षर 10 आहे, तर जे म्हणजेच 10 होय. मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माझ्या पाठ असताना तुम्हाला एकदा करून दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही इथं कुठल्याही पद्धतीचं या संदर्भात कुठंही कधी कन्फ्युजन होता कामा नये. ओके, दुसऱ्या प्रश्नावरती जाऊया. हेच तुम्हाला एबीसीडी अशीच लिहायची आहे. आता जर विद्यार्थी तुम्ही पुणे महानगरपालिकेची तयारी करणारे असाल तर तुमच्यासाठी अंकगणित व बुद्धिमत्तेची आपली एक बॅच आहेत, प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर आहे आपला. याची ऑफर आहे 2 ऑगस्टपर्यंत. तुम्हाला विद्यार्थ्यांना 1499 रुपयाची अंकगणित व बुद्धिमत्तेची बॅच फक्त 599 ला जॉईन करता येईल आणि 900 रुपये डिस्काउंटसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्रवेश देणे सुरू आहे, पटापट ॲडमिशन करून घ्या आणि पेपरच्या आधी तुमचा सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल. ओके, तर 599 रुपये त्याची फी आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे पटापट बॅच जॉईन करून घ्या आणि डेमो लेक्चर बघण्याकरिता प्रफुल्ल पवार अकॅडमीचे आणखी तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ पाहता येईल. ओके, चला यानंतर एक्स बी पहा. याच्यानंतर दिला आहे एक्स बी एक्स, यानंतर दिलेलं आहे डब्ल्यू सी डब्ल्यू, ठीक आहे, व्ही डी व्ही आणि यू ई यू. आता पहा इथं हा एक्स म्हणजे 24 होते, हा बी म्हणजे 2 होते, ओके, हा सुद्धा 24 होते, हा 23, हा 23, हा 3, हा 4, हा 5, साहजिकच इथं क्रमवार 6 येईल. 6 म्हणजे एबीसीडी मधला कोणतं अक्षर होते हो, 6 म्हणजे एबीसीडी मधला एफ होते. आता एफ तर 2 जागी आहे, नेमकं उत्तर कोणतं होईल पाहता. 24 नंतर 23 आलं, 23 नंतर व्ही म्हणजे 22 आलं, 22 नंतर 21 म्हणजे यू आला आणि 21 नंतर 20 म्हणजेच काय टी. ज्याच्यात टी आहे सुरुवातीला आणि एंडिंगला आणि मनात एफ आहे ते आपलं उत्तर आहे, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाला तिसरं उत्तर. त्यानंतर ॲप्टिट्यूडला काय म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो,
15 64 67 आणि 23 तर आपल्याला म्हटलेलं आहे 166 467 23 ला काय होईल। आता इतका काही विचार करण्याची गरज नाही या प्रश्नामध्ये। ई म्हणजे काय होते, ई म्हणजे 3 होते ना, ई म्हणजे काय होते, ई म्हणजे 3 होते ना, तर 3 म्हणजे साहजिकच ई लिहून घ्या। आता जिथं ई नाही आहे त्याचं आपल्याला काढून टाकायची गरज होती। आता पहा 2 म्हणजे काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, 2 म्हणजे काय म्हटलेलं आहे, डी म्हटलेलं आहे, ज्याची डी ची सेकंडचं अक्षर डी नाही म्हणजे सेकंड लास्ट शेवटून दुसरं अक्षर डी नाही त्याला काटून टाका, काटले ठीक आहे। 2 आणि 4 नंबरचं तसंच कटलं। आता पहा विद्यार्थी मॅडम नेमकं काय होईल, तर 3 याच्यानंतर 6 आहे, 6 नंबरचं अक्षर कोणतं आहे, 6 नंबरचं अक्षर कोणतं आहे रे, 6 नंबरचं अक्षर आहे टी, 6 नंबरचं अक्षर कोणतं आहे टी, तर मग सॉरी इथं 7 आहे, 7 नंबरचं अक्षर पहा कोणतं आहे, 7 नंबरचं अक्षर यू आहे, इथं आपल्याला यू लागेल ओके, तिसऱ्याला यू लागेल। यानंतर 6 नंबरचं अक्षर कोणतं आहे, 6 नंबरचं अक्षर आहे विद्यार्थी म्हणून 6 नंबरचं अक्षर आहे टी। आता पहा तुम्ही म्हणसाल गुरुजी आता तर चांगली अटीतटीची मॅच आहे, हो अशी अटीतटीची मॅच असली त्याच त्यावेळेस कट ऑफ कमी लागते नाही काय। त्यानंतर आता पहा 1 नंबरला ए सर्वांना माहिती आहे, प्रश्नाची सुरुवात ए न होते, त्याच्यानंतर 6 नंबरचा तुम्हाला माहिती आहे 66 दिलेला आहे म्हणजे 2 टी होईल सुरुवातीला। आता 2 सुरुवातीला डबल टी कुठे आहे, सुरुवातीला डबल टी इथे आहे, पहा ए झाल्यानंतर सुरुवातीला डबल टी इथं आहे, म्हणून आपलं उत्तर काय होईल या प्रश्नाचं 3 नंबरचं राईट होईल। प्रत्येकाला समजलं काय, प्रत्येकाला समजलं। यानंतर आपण पुढे जाऊया, पी एल ई ला म्हटलेलं आहे एल ई ए पी। आता पी एल ई ला म्हटलेलं आहे एल ई ए पी, म्हणजे साहजिकच शेवटचं शेवटच्याची जोडी लावून घ्या ओके। आता तुम्हाला याही पद्धतीनं कठीण जात असेल तर एक बेसिक ट्रिक सांगू, फक्त नंबर द्यायचे आले 1 2 3 आणि 4। तुम्हाला माहीत आहे 4 नंबरचं अक्षर किती नंबरला आलं, 4 नंबरचं अक्षर 2 नंबरला आलं, 4 त्यानंतर एल म्हणजे 3, त्यानंतर ए म्हणजे 1 आणि पी म्हणजे किती, सॉरी एल ए म्हणजे 2, ए म्हणजे 2 आणि पी म्हणजे 1, 3 4 2 1 झालं विषय संपला। पाय काय करसाल, पी ओ एस एच आहे ना, तर काय करसाल हे 1 2 3 4 होय बरोबर आहे, हे 1 2 3 4 होय। आता आपल्याला काय करावं लागते, पहिले 3 नंबरचं अक्षर म्हणजे एस घ्यावं लागेल पहिले, त्यानंतर नंतर घेतलं 4 नंबरचं म्हणजे एस घ्यावं लागेल, त्यानंतर घेतलं 2 नंबरचं म्हणजे ओ घ्यावं लागेल, नंतर घेतलं 1 नंबरचं शॉप, या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल। तुम्हाला जर कधी अंकगणित व बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची असेल तर मला सांगा, तुमचा सिलेबस मी PMC कंप्लीट करून देणार आहे ओके। तर प्रफुल पवार अकॅडमी नावाचं जे प्ले स्टोर ॲप आहे ते तुम्ही अजूनपर्यंत डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या, या ॲपवरती विद्यार्थी तुम्हाला प्ले स्टोरवरती फ्रीवालं ॲप आहे, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। आज तुम्ही बॅच जॉईन करसाल तर 599 रुपये फी आहे, पटापट जॉईन करा। 1499 बॅच तुम्हाला 599 जॉईन करायला भेटेल, अंकगणित व बुद्धिमत्तेचा कंप्लीट सिलेबस तुमचा करून दिला जाईल PMC ओके। आता पहा XYZ एक्स किती आहे, एक्स असतो 24, एक्स असतो 24, वाय असतो 25, झेड असतो 26 बरोबर आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे। आता इथं काय म्हटलेलं आहे, इथं म्हटलं 64 65 66 म्हणजे 64 65 आणि 66, साहजिकच इथं 40 40 प्लस केले, प्रत्येक ठिकाणी 40 40 प्लस केले, मग आपल्याला समोरसुद्धा 40 प्लस करायला काही हरकत आहे काय, समोरसुद्धा 40 प्लस करून घेऊ, समोरसुद्धा आपल्याला 40 प्लस करायला हरकत नाही, म्हणजे एस म्हणजे 19, टी म्हणजे 20 आणि यू म्हणजे 21, याच्यामध्ये 40 प्लस करसाल तर 61 होईल, याच्यामध्ये 40 प्लस करसाल तर 60 होईल, याच्यामध्ये 40 प्लस करसाल तर 59 होईल, 59 60 61 आहे का ऑप्शनमध्ये, 59 60 61 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल। यानंतर ए ई एफ के एल आर, तर एस म्हणजे काय, आता पहा ए म्हणजे होते 1, एफ म्हणजे होते 6, एल म्हणजे होते 12, तुमच्या लक्षात आलं की इथं फरक कितीचा आहे, इथं फरक आहे 5 6 नंतर 12 आला म्हणजे फरक किती 6, आता इथं 6 12 नंतर 19 म्हणजेच काय, 19 म्हणजेच फरक 7 आला, 6 तुम्हाला फरक आता इथं 8 घ्यावं लागेल, पण तुम्हाला 8 फरक घ्यायची गरज नाही कारण की तुम्हाला इथलं अक्षर विचारलं त्याच्यामुळे इकडे एवढ्या समोर जायची गरज नाही। आता ई म्हणजे होते 5, के म्हणजे होते 11, आर म्हणजे होते 18, इथं कितीचा फरक आहे, इथं 6 फरक
ओके इथं सातचा फरक साहजिकच 18 मध्ये 8 प्लस करसाल तर 26 26 म्हणजेच काय झेड म्हणजे एस च्या समोर जे प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथं झेड अगदी बरोबर लागेल यानंतर फिजिक्स फिजिक्सला म्हटलेलं आहे 49 फिजिक्सला काय म्हटलेलं आहे 49 त्यानंतर गार्डनला म्हटलंय 36 तर मोमेंटला काय काहीच नाही रे काहीच नाही जी त्याच्यानंतर ए त्याच्यानंतर आर त्याच्यानंतर डी त्याच्यानंतर ई त्याच्यानंतर ए जी एबीसीडी 7व्या क्रमांकाला ए पहिल्या क्रमांकाला आर 18व्या क्रमांकाला डी 4थ्या क्रमांकाला ई 5व्या क्रमांकाला एन 14व्या क्रमांकाला याची सर्वाची बेरीज कधी केली ना तुम्ही त्याची सर्वाची बेरीज करावर किती होते याची सर्वाची बेरीज 7 अधिक 1 किती 8 8 अधिक 4 किती 7 अधिक 1 8 अधिक 4 12 12 अधिक 5 17 आता 17 अधिक 18 अधिक 14 बरोबर अशाच पद्धतीची कंडिशन आहे आता इकडे लक्ष ठेवा 7 अधिक 8 15 15 अधिक 4 किती 7 अधिक 8 15 15 अधिक 4 किती 19 9 हात चाला 1 3 आणि 1 4 49 झालं ओके आता मला इतकं सांगा याची बेरीज 36 झाली आणि याचं येते किती 49 बरोबर आहे तर मग त्याच्या 49 च्या आधीची वर्गसंख्या किती आहे 36 49 च्या आधीची वर्गसंख्या किती आहे 36 याची बेरीज 64 असेल म्हणून 49 घेतलं आला का लक्षात तर विद्यार्थी मोमेंट्स मोमेंटची बेरीज किती यायला पाहिजे पहा एम म्हणजे 13 ओ म्हणजे 15 व्ही म्हणजे 22 ओके तर असं सुद्धा याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता याचं कसं पहा दुसरी ट्रिक्स आहे इसको छोड दो अभी इसको छोड दो अभी कारण की याला माहिती आहे का थोडंसं तुम्हाला अडचणीचा सामना करू लागते याच्यापेक्षा तुम्हाला बेस्ट ट्रिक मी सजेस्ट करतो तुम्हाला लगेच आठवलं आता मी पाहायला बरोबर तर पहा याच्यापेक्षा बेस्ट ट्रिक तुम्हाला एक सजेस्ट करेल मी अंक मोजा 1 2 3 4 5 6 7 सात अंक आहे सात अंकाला सातनं गुणा तर किती झाले 49 इथं अंक किती आहे 1 2 3 4 5 6 सहा अंकाला सहा नगुणा किती झाले 36 इथं अंक मोजा 1 2 3 4 5 6 7 8 ओके पहा 1 2 3 4 5 6 7 8 आठला आठनं गुणा आठला आठनं गुणसाल तर किती होईल 64 या प्रश्नाचं उत्तर राईट होईल प्रत्येकाला समजलं का नक्की तर आपण पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो डब्ल्यू डब्ल्यू दिलेलं आहे डब्ल्यू यू आणि यस याला म्हटलेलं आहे 23 त्यानंतर 21 आणि त्यानंतर 19 आता यालाच काय म्हटलं यानं आर पी एन एन म्हणजे 14 पी म्हणजे 16 आर म्हणजे 18 प्रत्येक याच्यातून काय करू राहिलं लक्षात आलं काय प्रत्येक याच्यातून कॉमनमध्ये वजा 5 केलं यानं प्रत्येक याच्यातून कॉमनमध्ये वजा 5 केलं म्हणजे एम के आय आय म्हणजे 9 के म्हणजे 11 एम म्हणजे 13 याच्यातून वजा 5 करसाल तर 8 8 वाले ऑप्शन किती आहेत दोन ऑप्शन आहेत 8 वाले जे नाही आहेत त्याला पहिले काढून टाका ओके या 11 मधून 5 वजा करसाल तर 6 6 म्हणजेच काय होते 6 म्हणजे होते एफ कुठेतरी एका ऑप्शनमध्ये इथे एफ पाहिजे होता ठीक आहे कुठेतरी एका ऑप्शनमध्ये एफ पाहिजे होता आणि याच्यातून 5 वजा करसाल तर 4 आपण एक काम करू या ऑप्शनला राईट म्हणूया आणि एच एफ डी असं म्हणून चालूया शृंखला तुम्हाला पूर्ण करायची आहे आता याला म्हणतात विद्यार्थ्यांनो अंकाची लयबद्धता काय म्हणते लयबद्धता याची ट्रिक्स काय याची ट्रिक्स असते की हे अंक मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता 12 अंक आले ना याचे 3 भागायला तर 4 4 चे गट पाडून घ्या 3 भागायला तर 4 4 चे पहिला गट इथपर्यंत आला 1 2 3 4 यानंतर पहिला दुसरा गट इथपर्यंत आला आणि तिसरा गट अशा पद्धतीने इथपर्यंत आला ओके तर पहा ए बी काय होईल ए डी ओके ए डी सी त्यानंतर ए डी इथं परत सी त्यानंतर पहा ओके ए डी आपल्याला थोडंसं लिहावं लागेल इकडे त्याच्याशिवाय तुम्हाला सुद्धा व्यवस्थितरित्या तिथल्या तिथं समजणार नाही इथं लिहितो मी ए त्याच्यानंतर इथं फिलिंग द ब्लँक आहे डी त्याच्यानंतर सी त्याच्यानंतर ए त्याच्यानंतर डी परत रिकामी जागा सी परत रिकामी जागा डबल डी परत रिकामी जागा आता काय करसाल विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय केलं आहे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे ना आता 12चा करसाल काय 12चा काय करसाल विद्यार्थ्यांनो साहजिकच आपल्याला उत्तर काढता येते 4 4 चे गट पाडून घ्या पहिला गट इथपर्यंत पाडला दुसरा गट इथपर्यंत पाडला आणि तिसरा गट इथपर्यंत पाडला ओके आता
प्रत्येक गटात सारखे अक्षर येणार इतकं मात्र लक्षात ठेवा। आता ए डी किंवा आपण म्हणू ए डबल डी सी ए डबल डी सी आला का लक्षात, हा पहिला गट, ओके हा पहिला गट, त्याच्यानंतर हा दुसरा गट, त्याच्यानंतर हा तिसरा गट, ए डबल डी सी अशा पद्धतीने याचं उत्तर राईट होईल। यानंतर डॉग बरोबर 24, कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26, तर आर ए टी बरोबर किती? आता सी ए टी, आता सी म्हणजे 3, ए म्हणजे 1 आणि टी म्हणजे 20, 20 1 21, 21 अधिक 3 किती? 24, 24 म्हणजे कॅट, बरोबर आहे। तर आर ए टी म्हणते आपल्याला, आर ए टी म्हटलं तर आर म्हणजेच काय, आर म्हणजे 18, ए म्हणजे 1 आणि टी म्हणजे 20, 20 अधिक 1 21, 21 मध्ये 18 प्लस जर तुम्ही केले तर 8 अधिक 1 9, 2 अधिक 1 3, 39 या प्रश्नाचं उत्तर राईट होईल। प्रत्येकाला समजलं? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि प्रफुल पॉवर अकॅडमीचे असे तुम्हाला पीएमसीचे क्लास पाहिजे असेल किंवा तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा अन्य कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर विद्यार्थ्यांनो आपल्या लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून त्या बाजूने जी बेल बटन आहे त्याला देखील दाबायला विसरू नका, आणि प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे, आणि बॅच जॉईन करणाऱ्यांकरता मी हा माझा नंबर देतो आहे, या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, ओके। तर विद्यार्थ्यांनो हा नंबर नाही लागला तुम्ही या नंबरलासुद्धा कॉल करू शकता, 8265-06-3072 या नंबरवर तुम्ही मला नक्की कॉल करा, आणि बॅचची जी ऑफर आहे ती आजची दिवस आहे, फक्त 599 बॅच आहे, ओके। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला। जय हिंद, जय महाराष्ट्र।